शेतकरी मित्रांनो, दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजीच्या राज्यातील शेतीविषयक घडामोडी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले अपडेट्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला जाणून घेऊयात आजचे शेतीविषयक महत्त्वाचे अपडेट्स। तर मित्रांनो, पहिलं अपडेट आहे, तुरीचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। देशात यंदा तूर उत्पादनात मोठी घट आली आहे, मात्र दुसरीकडे विक्रमी आयात झाल्याने सध्या दर हमी भावापेक्षा कमीच आहे। परंतु उत्पादन घटीचे चित्र जसे जसे स्पष्ट होत जाईल तसे आयात तुरीचे दरही वाढतील, त्यामुळे पुढील काळात सरकारने धोरणांची आळकाटी आणली नाही तर तुरीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे असे जाणकारांनी सांगितले। त्यानंतर महाराष्ट्रात उन्हाळी सोयाबीनच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील उन्हाळी सोयाबीन पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे। यंदाच्या हंगामात उन्हाळी सोयाबीनची 40,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी हाच आकडा 10,000 हेक्टर इतका होता। उन्हाळी पिकांमध्ये सोयाबीनला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे। यामागचे कारण म्हणजे खरीप हंगामात सोयाबीनला मिळालेला विक्रमी भाव। त्यानंतर GM पिकांसाठी महाराष्ट्रात पुन्हा चळवळ। महाराष्ट्रातील शेतकरी संघटना GM पिकांवर सरकारकडून घालण्यात आलेली बंदी झुगारण्यासाठी सज्ज आहेत। 2019 पासून शेतकरी उघडपणे HT/BT कापूस आणि BT वांग्यांची लागवड करत आहे। महाराष्ट्रात गुरुवारपासून GM पिकांसाठीची चळवळ पुन्हा एकदा सुरू होणार आहे। त्यानंतर सोयाबीनचे भाव पुन्हा वाढले। सोयाबीन उत्पादक ब्राझीलसह महत्त्वाच्या देशांमध्ये उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत आहे। याचा देशातील सोयाबीन बाजारालाही आधार मिळत आहे, त्यामुळे सोयाबीन दरात 300 ते 400 रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे। या देशातील सोयाबीन उत्पादन घटीचे अंदाज जसजसे पुढे येतील तसे आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातही दर सुधारण्याची शक्यता आहे असे जाणकारांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे कृषी क्षेत्रातील हे काही महत्त्वाचे अपडेट्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतले। तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जसे जसं शेअर करा, खास करून व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर असेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे कृषी क्षेत्रातील अपडेट्स दररोज पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।